लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या अरेरावीची गंभीर दखल धर्मदाय आयुक्तांनी घेतली. मंगळवारी लालबागच्या राजाच्या मंडपात कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. या प्रकरणाची आता धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी केली जाणार. धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बुधवारी स्वतः लालबागच्या राजाच्या मंडपात जाऊन घडल्या प्रकाराची प्राथमिक चौकशी केली. या प्रकरणी धर्मदाय उपायुक्त भरत व्यास यांच्याशी बातचीत केली. माझे सहकारी कृष्णात पाटील. लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये घडलेल्या प्रकरणाची संपूर्णता चौकशी जी आहे ती धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या मार्फत होणार आहे. आपल्यासोबत डेप्युटी कमिशनर भरत व्यास आहेत. सर, पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेला वाद, त्यानंतर पोलिसांना झालेली धक्काबुक्की, याचं या प्रकरणाची गांभीर्याने दखल आपल्या कार्यालयाकडून घेतलेली आहे, काय सांगाल? कालच्या घटनेनंतर माननीय धर्मदाय आयुक्त श्री शिवकुमारजी डिगे हे स्वतः जातीने आज दुपारी लालबाग गणपती मंडळाकडे गेले. तेथे त्यांनी तिथे ज्या उपस्थित कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा केली आणि कालच्या झालेल्या घटनेबद्दल चौकशीचे आदेश दिले. हे चौकशी जी आहे ती कशा प्रकारची असणार आहे, कारवाईचं स्वरूप काय असणार आहे जर त्यामध्ये कार्यकर्ते दोषी सापडले तर? ही चौकशी आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट याच्या कलमाखाली निर्देशित केलेली आहे. त्याच्यातल्या प्रोव्हिजन्सप्रमाणे ही चौकशी होणार आहे आणि चौकशीत जे आढळून येईल त्याप्रमाणे निश्चितच माननीय आयुक्त सर त्याच्यावर कारवाई करणार आहेत. धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत ठामपणे आणि ठोस अशी कायमस्वरूपी उपाययोजना किंवा कायमस्वरूपी त्या मंडपावर वचक बसेल अशा प्रकारची कुठलीही कारवाई झाली नाही. या प्रकरणात कोणाची मुजोरी आहे हा अजून सध्या जोपर्यंत चौकशीचा भाग आहे, जोपर्यंत चौकशीत काय बाहेर तथ्य बाहेर येत नाही तोपर्यंत यावर कुठलेही कॉमेंट्स कोणी करणार नाही. पण एवढं निश्चित की चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पण अशा वारंवार घटना घडत आहेत तर मग का वारंवार त्यांना पाठीशी घातलं जातं, त्यांच्या होणाऱ्या चुकांकडं नेहमी का दुर्लक्ष केलं जातं? कारण मंडळ मोठं आहे म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि छोट्या मंडळांना वेगळा न्याय असा काय फरक असतो का? नाही, कोणालाही पाठीशी घालण्याचा हा प्रकार नाही आहे. चौकशीमध्ये चौकशी निपक्ष होईल आणि चौकशी करणाऱ्या अधिकारी धर्मदाय आयुक्तातील असतील, त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालणार निश्चितच नाही आणि चौकशी जे येईल बाहेर त्याप्रमाणे निश्चित कारवाई होईल. लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये जी घडलेली घटना आहे त्याची पूर्णतः निपक्षपणे चौकशी केली जाईल आणि जर दोषी आढळलं तर तशा प्रकारची कारवाई जी आहे ते करण्याचे सूतोवाच त्यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मचालसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.